लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कि मराठी जानने वाला एक नेता महाराष्ट्र के भूमि में आशिया खंड में जिन्होंने कानून बनाया, माथाड़ी कानून को दिल्ली तक लेने की जो हमारी अपेक्षा है उसको पूरा करने के लिए और माथाड़ी कामगारों को इस सभा में संबोधित करने के लिए और अन्ना साहब पाटिल को वंदन करने के लिए भूपेंद्र जी यादव यहाँ पे आए, उनका माथाड़ी परिवार के तरफ से मैं स्वागत करता हूँ। उन्होंने पहले ही कहा था कि आप मराठी में भाषण कीजिए, त्यामुळे मैं मराठीत भाषण करतो। यादव साहेब माथाडींचा हा नेता कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांचा जीवन परिचय आपल्या व्यासपीठावर आहे, मी त्यावर जास्त बोलणार नाही। अपेक्षा एवढीच करतो, एका कामगारांचा कायदा या महाराष्ट्र भूमीमध्ये उभा राहिला, हा म्हणता कायदा लाखो कामगारांना सुरक्षित करून गेला, कष्ट करणाऱ्या मजुराला घामाला न्याय मिळवून दिला। देशाने नव्हे तर आशिया खंडातल्या अनेक लोकांनी, परदेशातल्या लोकांनी या कायद्याचा अभ्यास केला, हा कायदा देश पातळीवर गेला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं। कायद्याचा अभ्यास करताना हा कायदा किती चांगला आहे याचं उदाहरण दिलं गेलं। कैलासवासी वसंतराव नायकांपासून वसंतदादापासून ते शरद पवारांपासून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आशेला दूरदृष्टीतून हा कायदा उभा राहिला। या कायद्याचा अभ्यास करत असताना तो देश पातळीवर झाला पाहिजे म्हणून मागच्याच कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या कमिटीने याचा अभ्यास केला गेला। हा कायदा देश पातळीवर लागू झाला, रात्रंदिवस काम करणारा कष्ट करणारा कामगार हा माथाडी कायद्याच्या चौकटीत बसला गेला, तर अण्णा साहेबांच्या जयंतीच्या 28व्या जयंतीचा लाभ झाला असं मी निश्चितपणाने अभिमानाने आणि म्हणून मी आपलं स्वागत करताना एवढंच सांगेन, मग अशी उल्लेख झाला, खरं म्हणतात अण्णासाहेब पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व राजकीय मंडळी पक्ष कोणताही जरी असला तरी ती उपस्थित राहत असताना अण्णासाहेबांचं नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून माथाडी परिवार आपला समजून त्या ठिकाणी उपस्थित राहत असताना त्याचा मूल्य मग अशी नरेंद्र पाटील साहेबांनी केलं। नरेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे, सरकार कोणाचाही असो पण हा कामगारांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांपासून त्या अनेक नेत्यांनी केली, अगदी देवेंद्र फडणवीसांनी पण केलं, याचा उल्लेख मी मुद्दाम करेल। मी आज एवढंच सांगेन की आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री उपस्थित राहणार होते, पण नितीन गडकरी साहेब पुण्याहून करंडाज कार्यक्रमाला आहे, अजित दादा सुद्धा सातारला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं केंद्रीय मंत्र्यांचं निमंत्रण होतं, म्हणून सहकार पणन मंत्री, पालकमंत्री म्हणून करायला उपस्थित राहिले आणि कोल्हापूरच्या नॅशनल हायवेपासूनच्या अनेक कार्यक्रम असल्यामुळे असे मुस्लिम सुद्धा तिथे गेले, काय हरकत नाही, पण राज्याच्या सरकारमधला प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे आणि कामगार मंत्री आणि या सर्वांच्या भूमिकेतून एक माथाडी कामगारचा नेता म्हणून कसं उपस्थित आहे आणि फडणवीस साहेब आणि आपण सगळे एकत्र आहोत। मला वाटतं की सरकारची भूमिका निश्चितपणाने पोहोचवण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन, शब्द एवढाच देतो, पुढच्या वेळेला अजितदादांची वेळ व्यवस्थित घेतो, मी आणि नरेंद्र पाटील आम्ही दोघेही घेतो आणि दादांना आणून तिथल्या तिथल्या ऑन दी स्पॉट निर्णय घेण्याचा निर्णय घेऊ एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो। परंतु आज आमची अपेक्षा आहे की आज केंद्रीय मंत्री आहे, राज्याचे प्रश्न आम्ही सोडवतच असतो, मंदाताई असतील, नाईक साहेब असतील, सगळे जण आहेत, पक्ष विचार वेगळे असले तरी सर्वांचं प्रेम हे माथाडी कामगारांच्या कुटुंबावर आहे आणि ही शक्ती आहे, ही ताकद अशी आहे की त्या ठिकाणी ताकदीवर राज्यकर्त्याला यावं लागतं एवढीच अण्णासाहेब पाटलांची पुण्याई आहे असं मी समजतो। आणि म्हणून एवढंच सांगेन
हिमंता ताई असतील त्यांनी सुद्धा वैक्सीन वगैरे हे सगळं सर्व चालू केलेलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20,000 वैक्सीन देण्याचा निर्णय घेतला, परिवाराला देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून ही परिवारावर प्रेम करणारी मंडळी ज्यावर व्यासपीठावर येतात तेव्हा अपेक्षा वाढतात. मी एवढंच सांगेल की मध्यंतरी सांगितलं ज्याचा उल्लेख केला, राज्य सरकारने परवाच्या दिवशी सुद्धा निर्णय घेतला की या नवी मुंबईमध्ये असलेली 10,000 घरं या सिडकोच्या अंतर्गत माथाडी कामगारांना द्यायची, हा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला. परंतु बाकीचे प्रश्न बाकी राहताना आज केंद्रीय मंत्री इथं आहे, साहेब 50 वर्ष झाल्या कायद्याला, हा कायदा 50 वर्षाचा उभा राहत असताना आता तो संघर्षातून उभा आहे. म्हणजे मी एवढीच अपेक्षा करेन, मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस आता केंद्रात किती वजन आहे ते, त्यांनी मागच्या वेळा सांगितलं पुढच्या वेळा केंद्रीय मंत्री घेऊन येतो, त्यांना आज मी घेऊन आलेला आहे. आता पाटील यांनी सांगितलं पुढच्या वेळा पंतप्रधानांना घेऊन या, ते नक्कीच घेऊन या. माझी अपेक्षा एवढीच आहे त्या वजनाचा उपयोग सुद्धा हा कायदा टिकवण्यासाठी तुम्ही दोघांनी करावा एवढीच अपेक्षा आहे. दोनच शब्द मी बोलणार आहे. सध्या केंद्राच्या कायद्यामधला ज्याचा उल्लेख केला गेला की माथाडी कायद्याला एक बोर्ड स्थापन झाली, या बोर्डातून अनेक सुविधा दिल्या गेल्या आणि या सुविधा देत असतानाची कायद्याची चौकट बनवली गेलेली आहे. त्यामध्ये ही सर्व्हिस सेवा आहे, गव्हर्नमेंटची सर्व्हिस सेवा आहे. त्याला जे पैसे जमा होतात त्याला इन्कम टॅक्स लावला जात होता. आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी केंद्रात विरोधी पक्षनेते होते, ईश्वर सिन्हा हे अर्थ कॅबिनेट मंत्री होते आणि त्यावेळेला 200 ते 250 कोटी बोर्डाचे भरावे अशा प्रकारचा कायदा करण्याचा निर्णय झाला आणि बोर्ड बंद पडले असतील तर त्यावेळेला यशवंत सिन्हानी त्यावेळेला निर्णय घेतला तर परत GST माध्यमातून हा नियम लावायचा प्रयत्न होतोय. 20-20 कोटी रुपये बोर्डाला भरायला लागतात, बोर्डाची ऐपत नसते. आता लेवी आणि सध्या केंद्रीय मार्केट केंद्रीय कायद्याच्या नुसार ओपन मार्केट झाल्यामुळे साहेब या बाजारातला सुद्धा आशिया खंडातली सर्व बाजारपेठ मोठी आहे. डग साहेब इथं बसलेले आहेत, कालच आम्ही बैठक घेतली. उत्पन्न कमी झाल्यामुळे बाजार समिती चालू शकते का अशा प्रकारचं चित्र आज या सर्वात मोठ्या असलेल्या बाजार समितीला निर्माण झालेलं आहे. समोर बसलेला कार्यकर्ता प्रामाणिकपणाने सांगेल, ज्या माथाडी कामगारांना 25 ते 30,000 पगार होता तो आज 10,000 आलेला आहे. ओपन मार्केटने आव्हान निर्माण झाले, कायद्याच्या चौकटीतून पळवाट करणारी मंडळी मुंबईमध्ये अव्यवहारपणे धंदा करतायत. माझी एवढीच विनंती आहे, हा कायदा टिकवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना विनंती करेल. आमचे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये GST असेल किंवा रेल्वे धक्क्याचे माझे कामगार आहेत. आज रेल्वे धक्क्यांनी रेल्वेने पॉलिसी बदलली, आज वॅगन जे आहे बंदीचं वॅगन आहे होत्या, त्याचं उत्पादन कमी केलं गेलं, खाजगीला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. 5-6 प्रश्न आमचे आहेत आज, त्यामुळे आम्हाला दिल्लीत येण्याचा योग मिळावा, आपण एक बैठक लावावी आणि या बैठकीच्या माध्यमातून आम्ही नेते मंडळी आपल्या माथाडीच्या प्रश्नासंदर्भात येऊ. एवढंच सांगेल, केंद्रातले काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याचा निर्णय घेण्याच्या बाबतीमधला प्रयत्न झाला तर माथाडी कायदा अजून सुरक्षित होईल. तो आज संघर्षातून उभा राहतोय, शेवटचा संघर्ष चाललाय. आज आम्ही दरवेळा उपस्थित राहताना एवढंच सांगतो, मी नामदेव मोरेनांनी लोकमतमध्ये लिहिलेलं मी वाचलं की नेते येतात आश्वासन देतात पण प्रश्न तसेच राहतात. माझी अपेक्षा एवढीच आहे की आज तुम्ही आलेला आहात केंद्रातला कायदा मजबूत करण्यासंदर्भातून आणि माथाडी कायदा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडे ते जागे ते विरोधी पक्ष नेते म्हणून आणि आपण सर्व एकत्र मिळून त्याची बैठक घेऊ. राज्य काम करेल पण केंद्रातलं महत्त्वाचं जे काम आहे या माथाडी चळवळीला जिवंत ठेवण्याचं त्याची बैठक लावली तर मला वाटतं की या दोघांच्या असलेल्या सहकार्यातून कायद्याचं फार मोठं संरक्षण होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की अण्णासाहेबांची शक्ती आज एवढी आहे की आज त्यांचे पुतळे, त्यांचं स्मारक, त्यांचा विचार हा प्रत्येक तालुक्यामध्ये ज्याचा उल्लेख केला गेला, बीडमध्ये असेल, सोलापूरमध्ये असेल, अशा प्रकारचा उभा राहतो. एक दिवस असा यावा की माथाडी कामगारांच्या घरातला असलेला अण्णासाहेबांचा फोटो हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मला या माझ्या नेत्याला आदरांजली वाहतो, न घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.